नमस्कार, मी रोझा। रोझाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे कोहळ्याचे गुलगुले। ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे। ही रेसिपी आपल्या आई किंवा आजी नेहमी बनवायच्या आणि त्यामुळे आपल्या लहानपणीच्या आठवणी या रेसिपीशी जोडलेल्या आहेत। खूप अप्रतिम रेसिपी आहे आणि खूप साधी सोपी आहे। कोहळ्याचे गुलगुले बनविण्याकरिता मी एक पाव कोहळा घेतला, त्याच्या छान मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या। कोहळ्याचं मी साल काढून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून या कोहळ्याच्या फोडी मी कुकरमध्ये एक कप पाणी घालून मंद आचेवर 3 ते 4 शिट्ट्या घालून शिजवून घेतलेलं आहे। हे अगदी थंड झालेलं आहे। आता त्या आता अशा प्रकारे स्मॅश करून घेऊया। आता यामध्ये 1.5 वाटी साखर घालूया। साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त सुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला गोड खूप आवडत असेल तर तुम्ही याहीपेक्षा जास्त साखर घेऊ शकता। आता यात थोडीशी खसखस घालूया आणि आवडीनुसार वेलची पावडर घालूया। छान एकत्र करून घ्यायचं आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळापासून सुद्धा गुलगुले बनवू शकता। गुळ घालायचं असल्यास 1.5 वाटी किसलेला गुळ घालावा। छान एकत्र करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण 4 वाट्या कणिक घालूया। यात मावेल एवढं कणिक घालायचं आहे। मी 4 वाट्या कणिक घातलेलं आहे। हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे। हे मिश्रण आपण खूप जास्त पातळ ठेवलं तर आपले गुलगुले जमणार नाहीत आणि खूप जास्त घट्ट जर हे मिश्रण झालं तर आपले गुलगुले सॉफ्ट होणार नाहीत। त्यामुळे अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता हे आपल्याला तळून काढायचे आहेत। त्यासाठी आपण तेल तापलेलं आहे की नाही चेक करून घेऊया। छान तेल आपलं तापलेलं आहे। यात आता अगदी लहान लहान आकाराचे गुलगुले घालूया आणि छान मंद आचेवर हे सोनेरी होईपर्यंत तळून घेऊया। तुम्हाला जर हाताने घालण्यात भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे घालू शकता। अगदी मंद आचेवर छान तळल्यामुळे ते आतपर्यंत छान शिजतील आणि खूप छान सॉफ्ट होतील। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। तुम्ही रोझास किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा। तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे। ते एका टिश्यू पेपरवरती काढून ठेवूया। अशाच पद्धतीने सर्व गुलगुले आपण तळून घेऊया। आहा, मस्त दिसत आहेत। खूप छान आपले पारंपरिक कोहळ्याचे गुलगुले तयार झालेले आहेत। दिसायला खूप अप्रतिम झालेले आहेत आणि चवीला खूपच चविष्ट झालेले आहेत। तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने घरी कोहळ्याचे गुलगुले बनवा आणि या पदार्थाचा आनंद घ्या। चला तर मग पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा। थँक्यू।